विज्ञानाच्या भाषेत त्याला दलपुंज असे म्हणतात। त्यानंतर पुढचा भाग बघू, हा देठ, हा निदलपुंज आणि हे दलपुंज। आता फुलांचा जर उभा छेद घेतला कोणाच्या मध्यबिंदूपासून तुकडे करूया, हा एक कोण, हा दुसरा कोण आणि हा तिसरा कोण। आता आपण ह्या तिन्ही कोणाची बेरीज करूया, म्हणजे तिन्ही कोण एकत्र करूया। टाकला काय दिसून आलं, हा लिंबू पाण्याच्या तळाशी गेला। आता ह्या मिठाच्या पाण्यामध्ये, खारट पाण्यामध्ये दुसरा एक लिंबू टाकू। काय विज्ञानाच्या भाषेत त्याला दलपुंज असे म्हणतात। त्यानंतर पुढचा भाग बघू, हा देठ, हा निदलपुंज आणि हे दलपुंज। आता फुलांचा जर उभा छेद घेतला, ही ज्याची रांगोळ आहे आपण तीन पुष्टे घ्यावे, त्याच्या समोर मेणबत्ती आणि त्या पुष्ट्याच्या मध्यामध्ये चित्र पाडावे, ते आपण पाहावे। प्रकाश सरळ रेषेत दिसतो तर दिसतो आणि नसतं आपण